नमस्कार पाटील रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भेंडीची भाजी. ही भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथं मी 1/2 किलो भेंडी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. एक मीडियम आकाराचा कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि मीठ घालून हे जे वाटण आहे ते छान असं बारीक करून घेऊया. इथे आपलं छान असं बारीक करून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. या तेलामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचे जिरे घालून घेऊया. जिरे आणि मोहरी छान असं तडतडली की यामध्ये आपण जो चिरून ठेवलेला कांदा आहे तो घालून घेऊया. हा जो कांदा आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा छान असा परतलेला आहे. आता यामध्ये आपण बारीक करून ठेवलेले मिरची आणि लसूण आहे तो घालून घेऊया. हा पण आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. छान असा तळल्याच्यानंतर आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया. हळद पण आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. हळद आपली छान अशी तळली की यामध्ये आता आपण जी कट करून ठेवलेली भेंडी आहे ती घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. आणखीन एकदा ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. वरनं आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि अगदी 2 मिनिट आपण ह्याला वाफवून घेऊया. इथे आपले 2 मिनिट झालेले आहेत. आपण वरचं झाकण काढून घेऊया. चांगल्या प्रकारे आपण ह्याला मिक्स करून घेऊया. आणखीन आपल्याला 5 ते 10 मिनिट झाकण न घालता शिजवून घ्यायचे आहे. मधनं मधनं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. आपली जी भेंडी आहे ती छान अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला खाली काढून घेऊया. तर नक्की करून पहा, या पद्धतीने एकदम अप्रतिम लागते खाण्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.